या शिवाजी पार्कातली सध्याची आपण ही दृश्य पाहतोय. काँग्रेसचं आंदोलन सध्या सुरू आहे. मोदींचा दौरा सुरू असताना आज दुसरीकडे काँग्रेसनं हे आंदोलन छेडलेलं आहे. काँग्रेसचं मूक आंदोलन आपण पाहतोय. मुंबईच्या शिवाजी पार्कातनं काँग्रेसचे नेते एकत्रित आलेले असून मोदींच्या दौऱ्याविरोधात हे आंदोलन छेडण्यात आलंय. शिवपुतळा कोसळण्याच्या घटनेविरोधात काँग्रेसनं निषेध व्यक्त केलेला आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी अशी मागणी सुद्धा काँग्रेसनं केली आहे. तर मोदींच्या मुंबई दौऱ्याविरोधात काँग्रेस आक्रमक झालेली असून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. काही वेळापूर्वी बीकेसी मध्ये भाजपचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने भिडलेले होते. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं होतं. सकाळपासूनच खरं तर काँग्रेसच्या नेत्यांच्या बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला होता. कार्यकर्त्यांची सुद्धा धरपकड सुरू होती. त्यानंतर आता मुंबईतील शिवाजी पार्क इथे काँग्रेसचं आंदोलन हे सुरू झालेलं आहे. शिवाजी पार्कात काँग्रेसचं मूक आंदोलन सध्या सुरू आहे. मोदींच्या दौऱ्याला या ठिकाणी विरोध दर्शवला जातोय. शिवरायांचा पुतळा कोसळला आणि याच घटने विरोधात निषेध व्यक्त करत काँग्रेसनं हे आंदोलन छेडलंय.